नमस्कार आजच्या ला या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण नुकताच रिलीज झालेला लायगर या चित्रपटाचं एक समीक्षण थोडक्यात पाहणार आणि ऐकणार आहोत चित्रपटाचे क्लिपिंग आपल्याला काय त्याच्यामध्ये टाकता येणार नाही पण जो मी सिनेमा पाहिला लायगर लायगर म्हणजे सिंह आणि वाघ यांच्या मीटिंगमधून जे तयार होतो प्राणी टायगर आणि लायन म्हणून ते लायगर असा तो त्याचं सज्ञा आहे या चित्रपटाची तर एकूण चित्रपट जो आहे याच्यामध्ये विजय देवरकोंडा तेलगू स्टार यानं काम केलेला हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू या दोन्हीमध्ये तयार झालेला आहे चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही या चित्रपटामध्ये हिरोईनच्या भूमिकेत आहे तसे त्याला जरा सेक्सी मोडमध्ये तिला दाखवलेलं आहे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी लायगर या चित्रपटाचं समीक्षण किंवा रिव्ह्यूज जेव्हा इतर काही दैनिकांनी प्रसिद्ध दैनिकांनी आणि चॅनलनी जे केलेले आहेत तर काही जणांनी या सिनेमावर टीकाही केलेली आहे आणि साऊथमध्ये सुद्धा हा चित्रपट नाकारला गेला इथपर्यंत याची टीका झालेली आहे पण काय आहे की सिनेमा मांडल्यानंतर ती एंटरटेनमेंट असते आणि ती एंटरटेनमेंट हे त्यांनी खरंच छान पद्धतीने केलेली आहे या सिनेमामध्ये म्हणजे लायगर या चित्रपटामध्ये मिक्सड मार्शल आर्ट या हणामारीच्या प्रकारामध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवण्याचा तो लायगर म्हणजे विजय देवरकोंडा हे जे पात्र त्यांनी साकारलेलं आहे तर त्याचा तो हेतू असतो आणि यामध्ये तो त्याची जी मैत्रीण असते अनन्या पांडेनी जे ते काम केलेलं आहे तर एकूण हा चित्रपट मी जेव्हा बघितला तर मला असं वाटलं की हा सिनेमा म्हणजे एक युथफुल एंटरटेनमेंट आहे सध्याच्या तरुण पिढीला आवडेल असा चित्रपट सध्या काढणं ही तशी अवघड गोष्ट आहे कारण तरुण प्रेक्षकांना सध्या नको नको ते मोबाईलवर बघायला मिळतं अतिशय हार्डकॉर एंटरटेनमेंट सुद्धा त्यांना बघायला मिळते अशा परिस्थितीमध्ये असा सिनेमा कदाचित त्यांना फार आवडेल किंवा ते नाकारतील देखील जिथं सोलापुरात हा चित्रपट बघितला तिथं थिएटरमध्ये शेवटच्या वेळी काही प्रेक्षक म्हणजे काही तरुण मुलं मुली उठून गेले का, त्यांना काय वाटलं की मला कळलं नाही कारण शेवटी क्लायमॅक्समध्ये मध्ये माईक टायसनची एंट्री आहे पूर्वी जो बॉक्सर म्हणून त्यांनी जे नाव कमवलेलं होतं तो माईक टायसन त्यांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे विजय देवरकोंडा याचा हा हिंदीमधला पहिला चित्रपट आणि अनन्या पांडे हिचा तेलगूमधला पहिला चित्रपट असा एक वेगळा वे वे योगायोग या निमित्ताने साधून आलेला आहे करण जोहर हा या चित्रपटाचा निर्माता आहे चित्रपटाचं काही शूटिंग अमेरिकेत देखील झालेलं आहे आणि एकूण सिनेमा जो आहे खरं म्हणजे देवरकोंडा हा जो एक मला तर देखणा युवक वाटला या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील मॉलमध्ये तो जेव्हा आलेला होता तेव्हा त्याला पाहून काही मुली बेशुद्ध पडल्या अशा बातम्या प्रसारित झालेल्या ते दाखवलेलं पण आहे कदाचित ते काही स्टार स्ट्रक वगैरे काही म्हणतात ना एखादी मोठी सेलिब्रिटी पर्सनॅलिटी बघितल्यानंतर आपण जर ते व्यक्तिमत्व झेलू शकलो नाही पचवू शकलो नाही तर काय मनावर परिणाम होतो असे आता इवन अगदी मायकेल जॅक्सन जेव्हा भारतात आला होता फार वर्षापूर्वी तेव्हा देखील काही भारतीय प्रेक्षक त्याला पाहून बेशुद्ध पडले होते तर असं काहीचा प्रकार त्या देवरकोंडाच्या बाबतीत मुंबईमध्ये दे काही दिवसापूर्वी झालेला होता तर अशा या एकूण पार्श्वभूमीवर हा जो चित्रपट रिलीज झालेला आहे मला व्यक्तिशः तो चित्रपट आवडला सध्याच्या जनरेशनला हा चित्रपट आवडावा कारण लालसिंग चड्ढासारखे चित्रपट जर येत असतील आणि लोकांची जर डोकी जर बिघडवत असतील तर त्या तुलनेमध्ये हा चित्रपट हा निश्चित चांगला आहे सध्याच्या तरुणांना आवडेल असा आहे असं म्हणजे तो आवडावा असं मला वाटतं एकूण या चित्रपटाला मी पाचपैकी तीन स्टार देईन